एक त्याला काय शब्द वापर, एक दादागिरीचा एक काय म्हणूया, एक म्हणजे संग्राम भैया जगताप वगैरे असं म्हटलं, एक थोडंसं नगरमध्ये लोक असं म्हणतात की त्यांची दादागिरी फार आहे अशी चर्चा. आता त्याला कागदोपत्री काय प्रूव्ह आपण कुठे करू शकत नाही किंवा त्याला काय म्हणूया, पण एक तुमचा वचक आहे असं मात्र सगळ्यांशी बोलताना जाणवतं ही वस्तुस्थिती. आता आपण जर आमच्या ऑफिसला गेलो तर मला मेसेजवर मेसेज चालू आहेत की सकाळपासून मी माझं एक तर सकाळी 9 ऑफिसला असतो मी, आणि तिथं आमच्या ऑफिसला तुम्ही जर पाहिलं तर दरवाजा सुद्धा रात्रीच्या जेव्हा बंद होतं फक्त असं लुटून घ्यायला असतो, त्याला कुलूप सुद्धा नसतं, तो दरवाजा फक्त उघडा लागतो. सकाळी आमच्याकडे जे माणसं क्लिनिंगला येतात ते फक्त उघडतात, म्हणजे फक्त उघडा, त्याला कुलूप सुद्धा नसतं. म्हणजे तुम्ही कधी जरी गेलात तर तिथं कुलूप तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही, ते फक्त उघडतात आणि तिथं आत जातो आणि दार उघडा असतं. त्याच्यामुळे तिथं कधी कोणाला परवानगी सुद्धा घ्यावं लागत नाही की आम्ही दरवाजा बंद आहे, खिडक्या बंद आहेत, कुठं काय, सगळं जे काय ते उघडं असतं, उघडा असतं. आणि उघडा असल्यामुळं तिथं आज सकाळपासून गेलं मला मेसेजवर मेसेज चालू आहेत किती वेळे 500+ माणसं तिथं आत्ता उभे आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर मला नाही वाटत की कोणी कोणाचं शिफारस घेऊन आलेलं असतं किंवा कोणाचं काही नगरसेवकाला घेऊन आलं असतं किंवा कुठं कुठला पक्षाचा पदाधिकारी घेऊन आलेला असतो. तिथं सर्वसामान्य माणूस अगदी स्टॉल लावणाऱ्या माणसापासून, म्हणजे जे दिवाळी दसऱ्याला जे स्टॉल लावतात तिथपासून रिक्षावाल्यापासून, तर अगदी हॉस्पिटलमधल्या वेगळ्या अडचणी असतील किंवा वेगळ्या कामाच्या अडचणी असतील तसे लोक असतात. आता मला तिथं 500+ पुढं लोक तिथं त्या परिसरामध्ये थांबून आहेत की मी जे सकाळी 9 जात असतो ते काही कार्यक्रमांमुळं मी जाऊ शकलो नाही तिथं सकाळपासून, तर त्यामुळे एवढे लोक जे थांबून आहेत तिथं जर मी आत्ता कोणाला माणूस पाठवला तर जे तुम्ही बोलताय तसं असतं, तर सर्वसामान्य माणूस हा तिथपर्यंत पोहोचता नसता. आणि विधानसभेची निवडणूक ही काही हे ज्याला लाखोचं मतदान असतं त्याच्यात अशा मताने आपल्याला विजय कधी म्हणजे माणूस निवडून देऊ शकत नाही, म्हणजे कुठलीच निवडणुकीत माणूस निवडून देऊ शकत नाही.